पाणी तालुक्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. अवैधरित्या करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद महसूल व आरोग्य प्रशासनाकडे करण्यात येत नाही. असे कोरोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी वावरत असल्याने तालुक्यात कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे अवैधरित्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करणाऱ्या व्यक्तींवर रुग्णालयांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसीम राजे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे तालुक्यातील कोविड सेंटरला भेट देण्यासाठी आले असताना त्यांची भेट घेऊन राजे यांनी या संदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात याव्यात अशी विनंती केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.